उसने बोला केम छे केम छे केम छे, मैंने बोला केम छे केम छे केम छे। मुंबईतल्या गुजराती समाजानं नेहमीच भाजपाला निवडणुकीत साथ दिल्याचं पाहायला मिळालं। विधानसभा असो वा लोकसभा, दोन्ही निवडणुकांमध्ये गुजराती समाजाची भरभरून मतं भाजपाच्या पारड्यात पडली। आता त्याच मतांवर शिवसेनेचा डोळा आहे। निमित्त आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं। नोटबंदीमुळे त्यातच जागोजागी पडलेल्या धाडींमुळे गुजराती समाज भाजपावर नाराज आहे आणि हीच संधी साधत शिवसेनेनं गुजराती चेहरा म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रवादीच्या हेमराज शाह यांना आपल्या जाळ्यात खेचलंय। गुजराती समाज आणि शिवसेना असं काही वैमनस्य हे कधीच नव्हतं। किंबहुना शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे की हे दोन समाज जर का एकत्र आले तर आपली ताकद एवढी प्रचंड आहे की आपण संपूर्ण देशाचं भवितव्य घडवू शकतो, बदलू शकतो। तुमचा किती मान सन्मान आजपर्यंत केला गेला, गुजराती समाजाचा केला गेला मला कल्पना नाही। पण एक गोष्ट नक्की की शिवसेनेत आल्यानंतर मी तुम्हाला रांगेत नाही उभं करणार। राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवारांच्या अतिशय जवळ असलेले आणि अडगळीत पडलेले हेमराज शहा यांनी अचानक शिवसेनेत प्रवेश केल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत। त्यातच भाजपाला शह देण्यासाठीच पवार साहेबांनी शिवसेनेला पुरवलेली ही पावर की काय अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगतीय। मात्र गुजराती समाजाचं भलं करण्यासाठी शिवसेना योग्य असल्याचं सांगत हेमराज शहा यांनी शिवबंधन बांधणं पसंत केल्याचं म्हटलंय। कॉर्पोरेशन वर इलेक्शन येत आहे तर सगळे गुजरातींना थोडीतरी तिकीट तर लागणारच, तर आम्हाला तिकीट मिळत नाही, गुजरात विभाग तिथे बंद झाला आहे, म्हणून मी शिवसेनेत आलो। वरिष्ठांनी ऐकलं नाही हे गोष्ट खरी आहे, पण मी तिथे बसून करणार काय? माझ्यावर न्याय दिला त्यांनी, मला प्रवक्ताही ठेवला आहे, जनरल सेक्रेटरी ठेवला आहे, पण माझे जे समाज आहे गुजराती बंधू ज्यांना मी काम करू शकतो त्याच्यासाठी, त्यांना काय न्याय मिळत नाही तर मी तिथे राहून काय करणार? मुंबई महानगरपालिकेत भाजपा शिवसेना युती होईल की नाही हे जरी आता सांगता येत नसलं तरी शिवसेना युती झाली नाही तर भाजपाला कात्रतचा घाट दाखवण्यासाठी व्यूहरचना आखत आहे हे मात्र नक्की। मुंबई लाईव्ह।